नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी सी नॉलेज या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीकरिता खूपच इम्पॉर्टंट असे आपण 10 क्वेश्चन घेतलेले आहे. तर बघूया प्रश्न क्रमांक आजचा पहिला. बघा, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोणता ॲप्स तयार करण्यात आलेला आहे? बघा, स्पर्धा परीक्षा देण्याच्या विद्यार्थ्यांनी समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोणता ॲप्स तयार केलेला आहे? तर बघा, सुयोग ॲप्स. कोणता? सुयोग ॲप्स. हे ॲप्स तयार केलेले आहे. बघा प्रश्न दुसरा. बघा, घातक आजाराच्या लसीपासून कोणत्या देशातील बालके वंचित आहेत? तर आपलं उत्तर आहे भारत. घातक आजाराच्या लसीपासून भारत या देशापासून बालके वंचित आहेत. तर कोणता? भारत. प्रश्न तिसरा बघू. बघा, अनंत मनोहर यांचे निधन ते कोण होते? बघा, अनंत मनोहर यांचे निधन ते कोण होते? तर ज्येष्ठ साहित्यकार हे होते. प्रश्न चौथा बघूया. बघा, युरोपातील किती देशांना कोविडशिल्डची मान्यता मिळालेली आहे? म्हणजे युरोपातील किती देशांना कोविडशिल्डची मान्यता मिळालेली आहे? तर 17 देशांना कोविडशिल्डची मान्यता मिळाली आहे. तर किती? 17 या देशांना. प्रश्न समोरचा बघूया. बघा, महाराष्ट्रातील कोणत्या खेळाला ऑलिम्पिक्समध्ये स्थान मिळाले? बघा, महाराष्ट्रातील कोणत्या खेळाला ऑलिम्पिक्समध्ये स्थान मिळाले? तर बघा, मलखांब 85 वर्षानंतर ऑलिम्पिक्समध्ये स्थान 1 ऑगस्ट 1936. बालकी नेते पहिले प्रास्थापिक मलखांब सामेस 30 जून नंतर. आता बघूया प्रश्न समोरचा. बघूया, महाराष्ट्रातील साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची फेरनिवड करण्यात आलेली आहे? तर बघा, डॉक्टर रावसाहेब कसबे यांची महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. बघा समोरचा, कोणत्या जागतिक स्पर्धेवर कोरोनाची सावट दिसून येत आहे? तर ऑलिम्पिक्स. कोणत्या जागतिक स्पर्धेवर कोरोनाची सावट दिसून येत आहे? ते ऑलिम्पिक्स. प्रश्न समोरचा बघा, क्रमणिकाला नमवून विश्वनाथ आनंदने कोणता बुद्धिबळ करंड जिंकलेला आहे? तर स्पार्क्सन. क्रमणिका नमून विश्वनाथ आनंदे यांनी बुद्धिबळ करंट जिंकलेला आहे. तो कोणता? स्पार्क्सन. आता बघूया समोरचा. बघा, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील किती भारतीय खेळाडूंना सहभाग घेतलेला आहे? बघा, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील किती भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे? तर 126 खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक्समध्ये सहभाग घेतलेला आहे. किती? 126. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ मी खूप मेहनती बनवला आहे. प्लीज आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.